नेक्स्ट टॉपिक है पीरियड्स एंड इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन। यू विल फाइंड दैट द नंबर ऑफ वैलेंस इलेक्ट्रॉन इज डिफरेंट इन दिस एलिमेंट। आता इथे जे आपल्याला एलिमेंट दिलेले आहे तर प्रत्येक एलिमेंटच्या इथं जे वैलेंस इलेक्ट्रॉन आहे, वैलेंस इलेक्ट्रॉन म्हणजे काय, सगळ्यात शेवटच्या ऑर्बिटमधले असलेले इलेक्ट्रॉन। फॉर एक्झाम्पल लिथियम, त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 3 आहे, ठीक आहे, ॲटॉमिक नंबर। त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 1। आता हे जे दुसरं ऑर्बिट आहे तर लिथियमचे बॅलन्स इलेक्ट्रॉन किती, 1 आहे, ठीक आहे। दुसरे एक्झाम्पल पाहू, सोडियम, त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 11। त्याचं जर आपण एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं, पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 1, 10 झाले, तिसऱ्यामध्ये किती, 1। तर हा जो 1 आहे हा काय, त्याचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन। तर अशा पद्धतीने इथे जे एलिमेंट दिलेले त्या एलिमेंटचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे कसे डिफरंट आहेत। हाउएव्हर द नंबर ऑफ शेल इज द सेम, म्हणजे इथे जर बघितलं आपण तर नंबर ऑफ शेल त्याच्या कशा आहेत, सेम आहेत, नंबर ऑफ शेल कशा आहेत, सेम असणार आहेत। तर फॉर एक्झाम्पल इथे जर बघितलं आपण, आता बघू सेकंड पिरियडमध्ये, हा सेकंड पिरियड आहे, लिथियम 2 शेल आहेत, बेरिलियम 2 शेल आहेत, बोरॉन 2 शेल आहेत, कार्बन 2 शेल आहेत, नायट्रोजन इथं 2 शेल आहेत, ऑक्सिजन इथं 2 शेल आहेत, फ्लोरिन इथं 2 शेल आहेत, नियॉन इथं 2 शेल आहेत। परंतु त्यांच्या इथे लास्ट जे शेल आहे त्याच्यातले इलेक्ट्रॉन कसे, लिथियममध्ये 1 आहे, बेरिलियममध्ये 2 आहेत, बोरॉनमध्ये 3 आहेत, कार्बनमध्ये 4 आहेत, नायट्रोजनमध्ये 5 आहेत, अशा पद्धतीने। तर शेल जरी सारखे असेल परंतु नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कसे आहेत, वेगवेगळे आहेत। यू विल ऑल्सो फाइंड दॅट व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विद इन द पिरियड, पिरियडमध्ये जेव्हा आपण लेफ्टकडनं राईटकडे जातो त्यावेळेस द ॲटॉमिक नंबर इन्क्रीज बाय 1 ॲट अ टाईम, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीज बाय 1 ॲट अ टाईम। इथे जर बघितलं आपण तर ॲटॉमिक नंबरसुद्धा काय होतो, 1-1 वाढत चालला आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनसुद्धा 1-1 वाढत चालला, असं आपल्याला लक्षात येईल पिरियड्समध्ये लेफ्टकडनं राईटकडे। We can say that the element with the same number of shell occupied by electrons belong to the same period. आपण जर periodic table बघितला तर त्याच्यावरनं अशा पद्धतीचं सांगू शकतो की एलिमेंटमध्ये जर नंबर ऑफ शेल्स सेम असेल तर ते सगळे एलिमेंट सेम पिरियडमध्ये येतील। द एलिमेंट इन सेकंड पिरियड, आता सेकंड पिरियडमध्ये एक्झाम्पल लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरिन अँड नियॉन हॅव इलेक्ट्रॉन इन 2 शेल्स, याच्यामध्ये किती शेल आहेत, 2 शेल, पहिली शेल असते के, दुसरी शेल असते एल। द एलिमेंट इन थर्ड पोझिशन, आता जो थर्ड पिरियड आहे, थर्ड पिरियडमध्ये किती शेल असतील, तर थर्ड पिरियडमध्ये 3 शेल असेल, शेल के असेल, एल असेल, यम असेल। तर त्याच्यात जे एलिमेंट आहेत, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, अर्गॉन हॅव इलेक्ट्रॉन इन 3 शेल्स, तर हे जे एलिमेंट आहेत थर्ड पिरियडमधले, तर ह्या एलिमेंट्समध्ये 3 शेल आहेत, तिघं शेलमध्ये इलेक्ट्रॉन आहेत, त्या तिघं शेल के एल यम आहे, आपण आधीच पाहिलं। आता इथे आपल्याला दिलेलं आहे की कुठल्या शेल्समध्ये
किती इलेक्ट्रॉन फिलअप होऊ शकतात? जी पहिली शेल असते के शेल, तिची कॅपॅसिटी मॅक्झिमम 2, त्याच्यासाठी रूल आहे 2n² के शेलसाठी एन इज इक्वल टू काय घ्यायचा असतो, 1 घ्यायचा असतो. कॅल्क्युलेशन करताना 2 इंटू 1 चा स्क्वेअर काय झाला, 1 झाला. तर 2 इंटू 1 काय 2, तर त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आली, 2 आली. दुसरी जी शेल आहे एल, एलसाठी एन इज इक्वल टू किती होतं, 2. आणि फॉर्म्युल्यात एन इज इक्वल टू किती टाकायचं, 2, त्याचा स्क्वेअर 2 इंटू 2 चा स्क्वेअर किती झाला, 4. 2 इंटू 4 किती, 8. तर दुसऱ्याची कॅपॅसिटी किती झाली, 8 आली. तिसरी जी शेल आहे एम, एमचा एन इज इक्वल टू किती असतो, 3 असतो. एन इज किती असते, 3 असणार आहे. तिसरी जी शेल आहे यम शेल, यम शेलमध्ये एन इज इक्वल टू किती असतो, 3 असतो. फॉर्म्युल्यामध्ये 2 इंटू 3 स्क्वेअर इक्वल टू 2 इंटू 3 स्क्वेअर किती आला, 9. 2 इंटू 9 किती आला, 18. त्याचप्रकारे जी चौथी शेल आहे यन शेल, त्याच्यात यन किती घ्यायचा, 4. तर 2 इंटू 4 चा स्क्वेअर 2 इंटू 4 चा स्क्वेअर किती, 16. 16 2 झा किती, 32. म्हणजे के शेलची कॅपॅसिटी मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन फिलअप होऊ शकतात, एल शेलमध्ये मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन, एम शेलमध्ये मॅक्झिमम 18 इलेक्ट्रॉन, एन शेलमध्ये मॅक्झिमम 32 इलेक्ट्रॉन काय होऊ शकतात, त्याच्यात फिलअप होऊ शकतात. आता पुढचा टॉपिक आहे पिरियॉडिक ट्रेन्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. त्याच्यात फर्स्ट बघणार आहे आपण व्हॅलन्सी. You have learned in previous standard that valency of an element is determined by number of electrons present in outermost shell of its atom. तुम्ही मागच्या वर्गात शिकलात व्हॅलन्सी म्हणजे काय असते, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटरमोस्ट शेल, की किती इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट शेलमध्ये प्रेझेंट आहे त्याच्यावरून आपण व्हॅलन्सी डिटरमाइन करतो, हे तुम्ही 9वीच्या वर्गामध्ये शिकलेले आहात. पुढचा टॉपिक आहे मीट. पुढचा टॉपिक आहे ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज आता बघा, एक एक्झाम्पल दिले आपल्याला पोटॅशियमचं, त्याचा सिम्बॉल असतो के, ॲटॉमिक नंबर आहे 19, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, फर्स्ट शेलमध्ये, सेकंड शेलमध्ये 1, थर्ड शेलमध्ये 8, फोर्थ शेलमध्ये 1, तर शेवटच्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणून त्याची व्हॅलन्स किती आली, 1 आली. यू हॅव सीन इन प्रिवियस स्टँडर्ड दॅट साईज ऑर व्हॉल्यूम ऑफ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ, तुम्ही मागच्या वर्गात शिकले कुठल्याही एलिमेंटचा जो ॲटम असेल त्याचा साईज आणि किंवा व्हॉल्यूम ही काय एक फंडामेंटल प्रॉपर्टी असते. साईज ऑफ एन ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. आता एलिमेंट्सचे ॲटम जी आहे त्यांची साईज ही कशाने इंडिकेट केली जाते, रेडियसने. ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय असतं, ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड द आउटरमोस्ट शेल. ॲटॉमिक रेडियस म्हणजे न्यूक्लियसपासून आउटरमोस्ट शेलपर्यंतचा डिस्टन्स, त्याला आपण ॲटॉमिक रेडियस असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, हामध्ये एक न्यूक्लियस आहे, एखादा आपण ॲटम घेतला, फर्स्ट शेल झाली, सेकंड शेल झाली, ठीक आहे. समजा याच्यात दोनच शेल आहे, तर हा न्यूक्लियसपासून या शेलपर्यंतचं डिस्टन्स, तर ही जी असणारी ही काय असणार आहे, ॲटॉमिक रेडियस, याला आपण म्हणणार आहे ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस इन युनिट पिकोमीटर. ॲटॉमिक युनिट जी असते, ॲक्च्युली ॲटमची साईज
खूपच स्मॉल आहे, म्हणून त्याच्यासाठी जे युनिट आहे ते काय पिकोमीटर, विच इज स्मॉलर दॅन नॅनोमीटर. ते नॅनोमीटरपेक्षा स्मॉल असतो कारण जो 1 नॅनोमीटर असतो तो किती असतो 10^-9 मीटर. तर किती असणार आहे 10^-9 मीटर आणि 1 पिकोमीटर किती असतो 10^-12 मीटर, म्हणजे खूपच तो लहान असणार आहे. सम इलिमेंट अँड देअर ॲटॉमिक रेडिया आर बियॉन्ड ब्लू. इथं आपल्याला तक्त्यात दिलेली आहे ऑक्सिजन, त्याचे ॲटॉमिक रेडिया 66 आहे, बोरॉनची 88 आहे, कार्बनची 77 आहे, नायट्रोजनची 74 आहे, बेरिलियमची 111 पिकोमीटर, लिथियमची 152 मीटर. यू विल फाइंड दॅट ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विद इन अ पिरियड. आता पिरियड्स म्हणजे काय असतात, हॉरिजेंटल लाईन्स, ठीक आहे. जेव्हा आपण लेफ्टकडनं राईटकडे जातो त्यावेळेस ॲटॉमिक रेडियस इलिमेंटची कमी होत जाताना आपल्याला पिरियड्समध्ये दिसते. द रिझन बिहाइंड दिस इज फॉलो. आता याच्यामागचं जे कारण आहे, वेल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विद इन अ पिरियड ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1/1. जर आपण लेफ्टकडनं राईटकडे गेलो तर ॲटॉमिक रेडियस काय होतो आहे, एकाने वाढत जातो आहे. लेफ्टकडनं राईटकडे एकाने तो वाढत जातो आहे. आता ॲटॉमिक रेडियस वाढतो म्हणजे काय, तर मिनिंग द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इन्क्रीज बाय 1 युनिट ॲट अ टाईम. तर ज्या वेळेस ॲटॉमिक नंबर एकाने वाढतो म्हणजे 1 इलेक्ट्रॉन वाढतो, त्याचबरोबर 1 प्रोटॉन्स न्यूक्लियसमध्ये वाढतो. प्रोटॉन वाढतो आहे म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्जसुद्धा वाढतो आहे. हाऊएव्हर द ॲडिशनल इलेक्ट्रॉन गेट्स ॲडेड टू द सेम आउटरमोस्ट शेल, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट शेलमध्ये वाढत जातो आहे. ड्यू टू इन्क्रीज द न्यूक्लियर चार्ज द इलेक्ट्रॉन आर पुल टुवर्ड्स द न्यूक्लियस टू ग्रेटर एक्सटेंट अँड देअर बाय साईज ऑफ ॲटम डिक्रीजेस. म्हणजे न्यूक्लियर चार्ज वाढत चालला आहे आणि तो इलेक्ट्रॉन्सचा काय करतो आहे, स्वतःकडे ओढतो आहे, म्हणजे न्यूक्लियसकडे ओढतो आहे. न्यूक्लियर चार्ज वाढल्यामुळे त्यामुळे ॲटमची साईज लेफ्टकडनं राईटकडे पिरियडमध्ये जाताना ही लहान होत जाते. फॉर एक्झाम्पल दिले आपल्याला पोटॅशियम, सोडियम, रुबिडियम, केशियम, लिथियम हे आपल्याला दिलेले आहेत. आता याच्यात जर आपण बघितलं पिरियॉडिक टेबल्समध्ये, तर हे आपल्याला ग्रुपचं दिलेलं आहे. आता ठीक आहे, टॉपकडनं सॉरी You will find that while going down a group, atomic size goes on increasing. तुम्हाला पिरियॉडिक टेबलमध्ये असं दिसेल की ग्रुपमध्ये, ग्रुप म्हणजे काय, असे जे कॉलम आहेत त्याला आपण ग्रुप म्हणतो आहे पिरियॉडिक टेबलमध्ये. जर आपण टॉपकडनं बॉटमकडे आलो तर त्यावेळेस ॲटॉमिक साईज काय होते, इन्क्रीज होते. दिस इज बिकॉज वाईल गोईंग डाऊन अ ग्रुप न्यू शेल ॲडेड. कारण आपण जर टॉपकडनं बॉटमकडे ग्रुपमध्ये येतो आहे तर प्रत्येक स्टेपला एक एक शेल वाढत चालली आहे. देअर फॉर डिस्टन्स बिटवीन आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस गोस ऑन इन्क्रीजिंग. त्यामुळे जे डिस्टन्स आहे इलेक्ट्रॉन्स, आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांचं काय होत चाललं आहे, वाढत चाललेलं आहे. ॲज अ रिझल्ट ऑफ द ॲटॉमिक साईज इन्क्रीज इन स्पाईट ऑफ इन्क्रीज न्यूक्लियर चार्ज. याचा परिणाम म्हणजे केंद्रकावरील जो प्रभार आहे न्यूक्लियर चार्ज तो वाढूनसुद्धा त्याचं आकारमान काय होतं आहे, वाढत चाललेलं आहे. कारण न्यूक्लियर चार्ज वाढतो तर साईज लहान होते. हे आपण कुठं बघितलं, पिरियड्समध्ये. परंतु ग्रुपमध्ये काय होतं आहे, शेल वाढते, न्यूक्लियस चार्ज वाढतो आहे, तरीसुद्धा त्याची साईज ही ग्रुपमध्ये वाढत चाललेली आहे. जसं जसं आपण ग्रुपमध्ये खाली जातो तसं. त्याचं जर आपल्याला एक्झाम्पल पाहिजे असेल तर फॉर एक्झाम्पल आपण लिथियमचं घेऊ. लिथियममध्ये ॲटॉमिक नंबर 3 आहे, तो त्याचं स्ट्रक्चर दाखवू. त्याच्यामध्ये दोनच शेल आहे, कारण पहिल्या याच्यामध्ये 2
इलेक्ट्रॉन है दुसऱ्या चतुर्थवर, ये टू इलेक्ट्रॉन, आणि हा जो घेतला आहे हा वन इलेक्ट्रॉन, ठीक आहे। परंतु त्याच्या खाली कोण आहे, सोडियम, तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती, 11। पहिल्या ह्याच्यात टू इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ह्याच्यात एक, तिसऱ्या ह्याच्यात वन, किती शेल आहे, तीन शेल आहे। मग जर तीन शेल असेल तर त्याची साईज कशी असणार आहे, मोठे असणार। इथं दोन इलेक्ट्रॉन, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट, आणि थर्ड ह्याच्यामध्ये वन, तर तीन शेल आहेत। आता तीन शेल्स आणि दोन शेल याच्यात काय असणार आहे, फरक असणार आहे। तीन शेल जिथं असेल त्याची साईज काय असेल, ग्रेटर असेल, कारण न्यूक्लियस, तर न्यूक्लियस तर लास्ट शेल याचा डिस्टन्स कसं आहे, जास्त आहे। इथं फक्त दोन शेल आहे, न्यूक्लियस तर लास्ट शेल याच्यातलं अंतर कसं असणार आहे, कमी आहे लिथियममध्ये। मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, इट इज सीन दॅट मेटॅलिक इलिमेंट लाईक सोडियम मॅग्नेशियम आर टुवर्ड्स द लीड। तुम्ही जर पिरियॉडिक टेबलमध्ये बघितलं तर सोडियम मॅग्नेशियम्स हे मेटॅलिक एलिमेंट्स आहेत, मेटल आहेत, ते लेफ्ट साईडला आहे। द नॉन मेटॅलिक एलिमेंट्स सच आज सल्फर क्लोरीन आर टुवर्ड्स राईट, आणि जे नॉन मेटल आहेत ते सल्फर क्लोरीन एक्झाम्पल दिले त्यांचं, ते राईट साईडला पिरियॉडिक टेबलमध्ये। द मेटलॉइड एलिमेंट सिलिकॉन लाईज इन बिटवीन दीज टू टाईप्स, आणि जे सिलिकॉन आर्सेनिक याच्यासारखे एलिमेंट, त्यांना आपण मेटलॉइड म्हणतो, ते पिरियॉडिक टेबलमध्ये लेफ्ट आणि राईटच्या मध्ये येत आहेत, म्हणजे हे जे मेटल आणि नॉन मेटल याच्यामध्ये येत आहेत। अ सिमिलर पॅटर्न इज ऑल्सो ऑब्झर्व इन द अदर पिरियड्स, तर आपण दुसऱ्या पिरियड्समध्ये सुद्धा अशाच प्रकारचा आकृतीबंध आपल्याला दिसतो। इट इज सीन दॅट झिगझॅग लाईन सेपरेट द मेटल फ्रॉम द नॉन मेटल इन द पिरियॉडिक टेबल, पिरियॉडिक टेबलमध्ये अशा प्रकारची एक झिगझॅग लाईन आहे, तर या झिगझॅग लाईनपासून या बाजूला जे आहेत ते मेटल्स असतात आणि राईट हँड साईडला जे आहेत ते नॉन मेटल असतात, असं आपल्याला दिसतं। इलिमेंट अपीयर टू हॅव अरेंज अ सच वे दॅट मेटल आर लेफ्ट साईड, मेटल कुठल्या साईडला आहेत, लेफ्ट साईडला, आणि नॉन मेटल कुठल्या साईडला आहे, राईट साईडला आपल्याला दिसते, ठीक आहे। आणि जी झिगझॅग लाईन बॉर्डर आहे त्याच्या आजूबाजूला काय आहेत, मेटलॉइड। मेटलॉइड म्हणजे काय, आपण आधी पण डिस्क्रिप्शन बघितलं आहे, मेटलॉइड म्हणजे असे एलिमेंट जे मेटलचे काही प्रॉपर्टी आणि नॉन मेटलच्या काही प्रॉपर्टी तो शो करतो, अशा एलिमेंटला आपण मेटलॉइड असं म्हणतो। लेट अस कम्पेअर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ केमिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल अँड नॉन मेटल, तर मेटल आणि नॉन मेटल याच्या आपण केमिकल प्रॉपर्टी याची आता तुलना पाहू। इट इज सीन फ्रॉम द केमिकल फॉर्म्युला ऑफ सिम्पल आयोनिक कंपाऊंड दॅट इज द कॅटायन इज देन इज फॉर्म फ्रॉम मेटल वाईल एनायन इज फॉर्म फ्रॉम अ नॉन मेटल, तर आपल्याला असं लक्षात येईल जर आपण आयोनिक कंपाऊंड घेतले सिम्पल केमिकल फॉर्म्युलाचे, तर जे जनरली कॅटायन, आता कॅटायन कोणाला म्हणायचं, कॅटायन म्हणजे काय, असे एलिमेंट्स ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज काय होतो, ते इलेक्ट्रॉन काय करतात, लॉस करतात, इलेक्ट्रॉन काय करतात, लॉस करतात, आणि इलेक्ट्रॉन लॉस कोण करतो, नेहमी मेटल, मेटल नेहमी काय करतात, इलेक्ट्रॉन लॉस करतात, आणि जेवढे इलेक्ट्रॉन लॉस करतील तेवढे चार्ज स्वतःवर ऑप्टेन करतात। म्हणजे समजा एक एक्स मेटल आहे, त्याने जर दोन इलेक्ट्रॉन काय केले, लॉस केले, तर त्याच्यावर किती पॉझिटिव्ह चार्ज येईल, प्लस टू, आणि असा जर पॉझिटिव्ह चार्ज आला तर आपण त्याला काय म्हणायचं, कॅटायन म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, कॅटायन असं म्हणायचं, ठीक आहे। त्याच्यानंतर ॲनायन म्हणजे काय, समजा एक मेटल घेतला आपण, सॉरी एक एलिमेंट घेतला, वाय एलिमेंट घेतला, त्याने समजा तीन इलेक्ट्रॉन घेतले दुसऱ्याकडनं, तर त्याच्यावर किती चार्ज आले, तीन मायनस चार्ज आले, निगेटिव्ह चार्ज आले, त्याच्यावर जर निगेटिव्ह चार्ज आले तर तो झाला ॲनायन, आणि हा जो वाय असतो हा कोण असेल, नॉन मेटल। जे इलेक्ट्रॉन घेतात दुसऱ्यांकडनं ते नॉन मेटल असतात, जे इलेक्ट्रॉन देतात ते काय असतात, मेटल असतात, ठीक आहे। मग जे कॅटायन फॉर्म होणार आहे ते मेटलपासून फॉर्म होतात, आणि जे ॲनायन फॉर्म होणार आहे ते नॉन मेटल्सपासून फॉर्म होत असतात।
From this is understood that metal atom have tendency to form a cation by losing its valence electron. अर्थात आपण बघितलं की मेटल ॲटम्स ची टेंडन्सी असते की जे कॅटायन फॉर्म होतात आणि कॅटायन केव्हा फॉर्म होतील, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय करतात ते लूज करतात. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी ऑफ एन एलिमेंट, यालाच म्हणतात इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी ऑफ एन एलिमेंट. ऑन द अदर हँड ॲटम ऑफ नॉन मेटल हॅज टेंडन्सी टू फॉर्म एन अनायन बाय ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटसाइड इन टू इट्स व्हॅलेन्स शेल्स. नॉन मेटलांची काय टेंडन्सी असते, ते अनायन्स फॉर्म करतात, अनायन किंवा फॉर्म करतील, ते इलेक्ट्रॉन दुसऱ्यांकडनं काय करतात ॲक्सेप्ट करतात, आणि ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यानंतर कुठं फिलअप करतात, त्यांच्या व्हॅलन्स शेल्सचं जे आहे त्याच्यात ते फिलअप करतात. वी हॅव ऑलरेडी सीन दॅट आयन्स हॅव अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अ नोबेल गॅस. आपल्याला माहिती आहे जे आयन्स असतात, आयन्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं, स्टेबल असतं. कसं असतं, स्टेबल असतं. फॉर एक्झाम्पल सोडियम घेतला, ॲटॉमिक नंबर 11 2 8 1. आता बघा इथे काय पाहिजे, ऑक्टेट पाहिजे, पण ऑक्टेट नाही आहे, म्हणून हा कसा आहे, सोडियम ॲज अ मेटल अनस्टेबल आहे. आता सोडियम हा मेटल आहे, इलेक्ट्रॉन काय करतो तो लॉस, हा जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे हा काय करेल, तो लॉस करेल. आता त्याच्याकडे किती उरलेत इलेक्ट्रॉन्स, 10 इलेक्ट्रॉन उरले, 2 आणि 8. आता तो काय झाला, एन ए प्लस. काय झाला, एन ए प्लस झाला, कॅटायन झाला. ठीक आहे, आता इथे काय ऑक्टेट आहे, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे, आता स्टेबल आहे. कसं आहे, स्टेबल आहे. दोघांमध्ये जर कम्पेअर केलं आपण सोडियम आणि सोडियम आयन, तर याच्यामध्ये मोर स्टेबल कोण आहे, आयन आहे, कारण त्याचं ऑक्टेट कसं आहे, कम्प्लीट आहे. म्हणून हाऊ दिस ॲबिलिटी टू लूज ऑर ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन इन व्हॅलन्स शेल डिटरमाइन. तर ही जी क्षमता असते त्याची, इलेक्ट्रॉन तो लूज करेल किंवा दुसऱ्याकडनं ॲक्सेप्ट करेल, ही कशी डिटरमाइन करता. ऑल द इलेक्ट्रॉन इन एनी ॲटम आर हेल्ड बाय द अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्टेड ऑन देम पॉझिटिवली चार्ज इन न्यूक्लियस. सगळे जे इलेक्ट्रॉन असतात त्या इलेक्ट्रॉनवर, आता इलेक्ट्रॉन कुठं प्रेझेंट असतात, शेलमध्ये, तर त्या आणि इलेक्ट्रॉनवर कुठला चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. प्रोटॉन कुठं असतात, न्यूक्लियसमध्ये, त्यांच्यात कुठला चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. तर न्यूक्लियसमध्ये जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत आणि इलेक्ट्रॉनवर जो निगेटिव्ह चार्ज आहे, यांच्यामध्ये काय असतं, अट्रॅक्टिव्ह फोर्स. काय असतं याच्यामध्ये, अट्रॅक्टिव्ह फोर्स. ते दोघं एकमेकांना, एकमेकांकडे ओढत असतात. इलेक्ट्रॉन इन द इनर शेल लाई इन बिटवीन द व्हॅलन्स शेल अँड द न्यूक्लियस. आणि असे इलेक्ट्रॉन जे इनर शेलमध्ये, म्हणजे न्यूक्लियस आणि व्हॅलन्स शेलच्या मध्ये, समजा हे आपण स्ट्रक्चर काढलं, लिथियमचं स्ट्रक्चर आहे, हा त्याचा न्यूक्लियस आहे, हा त्याचा काय आहे, आउटर शेल आहे, आणि ही जी मधली शेल दिसते ही काय, त्याची इनर शेल आहे. बिकॉज ऑफ देअर प्रेझेन्स ऑफ इफेक्टिव्ह न्यूक्लियस चार्ज एक्झर्टिंग अ अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज समवॉट लेस दॅन ॲक्च्युअल न्यूक्लियर चार्ज. ॲक्च्युअल जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, तर ते इनर शेल्सवर जास्त असतं आणि आउटर शेल्सवर कसं असणार आहे, थोडंसं कमी असणार आहे. कारण तिथे काय असतो, तो इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज एक्झर्ट करतो, म्हणून अट्रॅक्टिव्ह फोर्स तिथे जास्त असतो आणि तो व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर थोडासा कमी असतो. दस नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन मेटल इज स्मॉल. जे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात मेटलमध्ये स्मॉल असतात. जनरली आपण मेटलचं एक्झाम्पल बघितलं तर त्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एक तर 1 असतील 2 असेल किंवा 3 असेल, म्हणजे लास्ट ऑर्बिटमध्ये एवढेच इलेक्ट्रॉन त्यांचे असतात. ऑल्सो इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज एक्झर्टिंग अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इज स्मॉल. म्हणून जो इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज एक्झर्ट होणारे अट्रॅक्टिव्ह फोर्स हा व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर तो इज स्मॉल असतो, कारण तिथे इलेक्ट्रॉन्स कमी असल्यामुळे. ॲज अ कंबाईन इफेक्ट ऑफ दिस टू फॅक्टर मेटल हॅव टेंडन्सी टू लूज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टू फॉर्म कॅटायन. मग ह्या इफेक्टमुळे मेटलची टेंडन्सी काय असते, नेहमी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लूज करण्याची असते, आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जर लूज केले तर तो कॅटायन्स फॉर्म होतो.
कैटाइन फॉर्म झालं तर आपण बघितलं एग्जांपल आधीच त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे कॅटाइनचं ते मेटलपेक्षा स्टेबल असतं. द टेंडन्सी ऑफ ॲन एलिमेंट इज कॉल इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. या टेंडन्सीला आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असं म्हणतो. यालाच मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ दॅट एलिमेंट असं म्हटलं जातं. हा टेबल आहे. या टेबलमध्ये बघा लेफ्टकडनं राईटकडे जाताना डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस, त्याचप्रकारे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर होतात. कारण या बाजूला काय आहेत मेटल आहेत, या बाजूला काय नॉन मेटल आहे. आणि मेटल काय असतात इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात, नॉन मेटल काय असतात इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. पण लेफ्टकडनं राईटकडे जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते, नॉन मेटलिक कॅरेक्टर वाढत जातं. त्याचप्रकारे डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटलिक कॅरेक्टर. कारण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कुठे जास्त आहे या बाजूला, ठीक आहे, मेटलिक कॅरेक्टर या बाजूला जास्त आहे. लेफ्टकडनं राईटकडे जातं ते कमी होतं. तसंच टॉपकडनं बॉटमकडे येताना ग्रुपमध्ये इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस म्हणजे त्याची जी साईज आहे ती वाढत जाते कारण नंबर ऑफ शेल वाढतात. डिक्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. टॉपकडनं बॉटमकडे येताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर पण त्याचं काय होतं डिक्रीज होत जातं आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जातं. इन्क्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ कॅरेक्टर. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर वाढतं कारण जेवढी सेल्स वाढतील तेवढी त्याची साईज वाढते. साईज वाढल्यामुळे न्यूक्लियस आणि जे व्हॅलन्स शेल आहेत याच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतं म्हणून तो लास्ट शेलमधले इलेक्ट्रॉन इझिली काय करतो लूज करतो. द पिरियॉडिक ट्रेंड इन द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट इज क्लिअरली अंडरस्टूड फ्रॉम देअर पोझिशन इज इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये जे एलिमेंट्सचं जी पोझिशन आहे त्या पोझिशनवरनं आपल्याला त्याचा पिरियॉडिक ट्रेंड्स मेटॅलिक कॅरेक्टरचा क्लिअरली आपल्याला लक्षात येतो. लेट अस फर्स्ट कन्सिडर द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ द एलिमेंट बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप. आपण सेम ग्रुपमधलं मेटॅलिक कॅरेक्टर जे ते आता बघणार आहोत. व्हाईल गोईंग डाऊन अ ग्रुप, जसं आपण टॉपकडनं बॉटमकडे येतो न्यू शेल गेट्स ॲडेड. एक एक शेल काय होते वाढत जाते रिझल्टिंग इन इन्क्रीज इन द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आपण आधीही बघितलं आहे की शेल वाढत जाताना जे न्यूक्लियस आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची जी शेल आहे याच्यातला डिस्टन्स काय होतं वाढतं. दिस रिझल्ट इन लोअरिंग इफेक्टिव्ह न्यूक्लियस चार्ज अँड देअर बाय लोअरिंग अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑफ द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. त्याच्यामुळे काय होतो जो इफेक्टिव्ह चार्जचा न्यूक्लियर चार्जचा इफेक्ट आहे तो लोअर होतो. तसंच अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे असतं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस ते सुद्धा लो होतो डिस्टन्स वाढल्यामुळे. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. त्यामुळे ॲटमची टेंडन्सी वाढते तो इलेक्ट्रॉन इझिली लूज करतो. ऑल्सो पेनोटोमेट शेल बिकम आउटरमोस्ट शेल ऑन लूजिंग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. जी सेकंड लास्ट शेल असते तीसुद्धा त्या आउटरमोस्ट शेलला इलेक्ट्रॉन्स जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत ते लूज करायला लावते. द पेनल्टिमेट शेल इज अ कम्प्लीट ऑक्टेट. कारण पेनल्टिमेट शेलमध्ये ऑक्टेट कसं आहे कम्प्लीट आहे. देअर फॉर रिझल्टिंग कॅटायन हॅज अ स्पेशल ॲबिलिटी. म्हणून जो कॅटायन फॉर्म होणार आहे इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर कॅटायन फॉर्म होईल. तर कॅटायन फॉर्म झाल्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल होतं, कम्प्लीट होतं, कम्प्लीट ऑक्टेट असतं. म्हणून ती एक स्पेशल स्टॅबिलिटी त्याला मिळणार आहे. तो स्टेबल होणार आहे ड्यू टू दिस टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस फर्दर. त्यामुळे टॉपकडनं बॉटमकडे जाताना एलिमेंटची किंवा जी टेंडन्सी नेहमीच काय होते ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉन लॉस करण्याची वाढते म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर त्याचा वाढतं म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी त्याची वाढत जाते. द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ अन ॲटम इज दिस टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. आणि मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय आहे की इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी. देअर फॉर फॉलोइंग ट्रेंड्स ऑब्झर्व मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट इन्क्रीज बाय गोईंग डाऊन द ग्रुप. म्हणून आपल्याला ग्रुपमध्ये आपण जर बघितलं तर मेटॅलिक कॅरेक्टर्सची टेंडन्सी ही वाढत जाते. व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विद इन अ पिरियड आउटरमोस्ट शेल रिमेन्स सेम. जर आपण लेफ्टकडनं राईटकडे पिरियडमध्ये जर बघितलं तर आउटरमोस्ट शेल चेंज होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल
सेकंड जे जर पीरियड असेल तर त्याच्यात दोनच काय असेल शेल असतील, थर्ड पीरियड असेल तर त्याच्यात तीनच शेल असेल. हाव्यर पॉझिटिव्ह कॅरेक्टर ऑन न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग व्हेन द ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग अँड दस इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग. पिरियडमध्ये जर बघित आपण लेफ्टकडनं राईटकडे जाताना जे पॉझिटिव्ह चार्ज येते वाढत जातात. पॉझिटिव्ह चार्ज काय होतो वाढत जातो. पॉझिटिव्ह चार्ज वाढतोय म्हणजे काय वाढतोय त्याचा इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढतोय. त्याची ॲटॉमिक रेडियस काय होते स्मॉल होते कारण आपण बघितलं न्यूक्लियर चार्ज जर पिरियडमध्ये लेफ्टकडनं राईटकडे वाढत जात होतं त्यावेळेस त्याचं इलेक्ट्रॉनिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसमधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते वाढतं. त्यामुळे न्यूक्लियस त्या आउटर शेलला काय करतो स्वतःकडे पुल करतो म्हणजे त्याची साईज काय होते लहान होते. म्हणजे लेफ्टकडनं राईटकडे पिरियडमध्ये जाताना ॲटॉमिक रेडियस ही कमी होत जाते, इफेक्टिव्ह न्यूक्लियस चार्ज वाढतो. ॲज अ रिझल्ट दिस टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डिक्रीजेस. म्हणून लेफ्टकडनं राईटकडे जाताना ॲटमची जी टेंडन्सी साईज लहान झाल्यामुळे न्यूक्लियस आणि व्हॅलन्स शेलचं डिस्टन्स कमी झाल्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतं म्हणून ते इझिली इलेक्ट्रॉन लूज करू शकत नाही व्हॅलन्स इलेक्ट्रॉनमधले. द टू फॅक्टर्स नेमली इन्क्रीजिंग न्यूक्लियर चार्ज अँड डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. म्हणजे पिरियडमध्ये काय होतं लेफ्टकडनं राईटकडे जाताना त्यांचा न्यूक्लियर चार्ज वाढतोय त्याचबरोबर ॲटमची साईजसुद्धा लहान होत जाते. वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन पिरियड आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. त्याच्यामुळे न्यूक्लियर चार्जचा हा इफेक्ट आहे. देअर फॉर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर हेल्ड विथ अ ग्रेटर अँड ग्रेटर अट्रॅक्टिव्ह फोर्स. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त काय होतात न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होतात. दिस इज कॉल्ड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ॲटम. यालाच आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ॲटम असं म्हणतो. ड्यू टू इन्क्रीज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. म्हणजे पिरियडमध्ये लेफ्टकडनं राईटकडे जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत जाणार आहे वाढत जाणार आहे. द ॲबिलिटी ऑफ ॲन ॲटम टू बिकम ॲनायन बाय ॲक्सेप्टिंग आउटसाईड इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग. आता जो ॲटम आहे तो लेफ्टकडनं राईटकडे जाताना ते इलेक्ट्रॉन्स लूज करणार नाही तर ते इलेक्ट्रॉन काय करतील गेन करतील. आणि इलेक्ट्रॉन जर गेन केलं तर ते ॲनायन फॉर्म होतील कारण स्वतः निगेटिव्ह चार्ज येतो आहे. म्हणजे काय होतं आहे ते ॲनायन फॉर्म होत आहे. द टेंडन्सी ऑफ ॲन इलिमेंट टू फॉर्म ॲनायन ऑर द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ ॲन इलिमेंट. तर ही जी टेंडन्सी आहे की एखादा एलिमेंट ॲनायन फॉर्म करतो आहे याला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असं म्हणतो किंवा याला नॉन मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एलिमेंट असं म्हटलं जातं. ग्रॅडिएशन इन हॅलोजन फॅमिली. हॅलोजन कुलातील प्रवणता. द ग्रुप 17 कंटेन द मेंबर ऑफ हॅलोजन फॅमिली. जो 17 ग्रुप आहे पिरियॉडिक टेबलमध्ये त्याला आपण हॅलोजन फॅमिली म्हणतो. ऑल ऑफ देम हॅव द जनरल फॉर्म्युला. त्यांचा सगळ्यांचा जनरल फॉर्म्युला काय H2A. ग्रॅडिएशन इज ऑब्झर्व दॅट फिजिकल स्टेट डाऊन द ग्रुप. आपल्याला त्याची जी फिजिकल स्टेट आहे तर ती फिजिकल स्टेट ही बदलत जाताना आपल्याला त्याच्यात दिसते. दस फ्लोरिन क्लोरिन दोघं गॅसेस आहेत. ब्रोमिन लिक्विड आणि आयोडिन काय आहे सॉलिड आहे.